आणि आता कोल्हापूरमधून एक मोठी बातमी होती, संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्या विरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल करत असून मंडलिक यांनी शाहू महाराज यांचा अवमान केल्याची, महाडिक यांनी 5 कोटींची आमिष दाखवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या विरोधात महाविकास आघाडीची तक्रार आहे. आपण याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांच्याकडनं. ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसापासून आहे ते व्यासपीठावरून अनेक राजकीय वक्तव्य आहेत ते नेते करताना पाहायला मिळतात, आणि त्यातलंच एक वक्तव्य वादग्रस्त अशा पद्धतीचं उमेदवार संजय मंडलिक यांनी केलं होतं. शाहू महाराजांचा अवमानकारक असल्याचं हे वक्तव्य असल्याचा आरोप आहे त्यांच्यावरती होते, आणि त्या संदर्भातली निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे ती आता करण्यात आलेली आहे. याशिवाय धनंजय महाडिक यांनी चंदगड आणि कागल या दोन विधानसभा मतदारसंघापैकी संजय मंडलिक यांना जो मतदारसंघ आहे जास्त लीड दिली, त्या मतदारसंघाला विकास निधी म्हणून 5 कोटी रुपये देण्याची घोषणा आहे ती व्यासपीठावरून केली होती, आणि त्यावरती सुद्धा आता आक्षेप आहे तो घेण्यात आलेला आहे. धनंजय महाडिक यांच्याकडून आचारसंहिता भंग झाल्याचा ठपका आहे तो त्यांच्यावरती महाविकास आघाडीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे, आणि सुनील मोदी यांनी या संदर्भातली तक्रार आहे ती जिल्हा निवडणूक शाखेकडे आहे ती केलेली आहे, आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर राजकीय वक्तव्यामुळे आहे ते आता निवडणूक आयोगाकडे तक्रार जाण्यापर्यंत वातावरण आहे ते कोल्हापूरमध्ये तापल्याचं पाहायला मिळते. आता या संदर्भात पुढे नेमकं काय निर्णय होतोय ते सत्ता पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच, धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी.